या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मिया। आगामी विधानसभेचं जे अधिवेशन विधिमंडळाचं सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये कामकाज सल्लागार समितीमध्ये जी चर्चा झाली त्या अनुषंगाने येणाऱ्या कालावधीमध्ये दोन ठराव हे विरोधी पक्षाला मांडण्याची संधी मिळणार आहे। जानकी मढवडा प्रस्ताव आणि सुरुवातीचा एक ठराव असे दोन प्रस्ताव मिळणार आहेत। त्या बाबतीमध्ये जे जे विषय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत त्या बाबतीमध्ये विरोधी पक्षाच्या मार्फत संयुक्त ठराव हा सभागृहात घेण्यासंदर्भातली चर्चा झालेली आहे। आजचा ज्वलंत प्रश्न जो आहे तो म्हणजे अतिवृष्टी आहे, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे, पडझड झालेली आहे, पायाभूत सुविधा झालेलं नुकसान आहे, ते प्रश्न आहेतच। त्याचबरोबर आता प्रश्न उत्तरा तास पण होणार आहे आणि लक्षवेधी सूचना वगैरे जे जे प्रश्न मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टीचा व्यापक चर्चा झालेली आहे। त्या अनुषंगाने सभागृहाचं आता कामकाज सुरू आणि त्याप्रमाणे पुढचं कामकाज सुरू आहे। निश्चितच आम्ही त्या ठिकाणी मानलेलं आहे की हा कालावधी कमी झालेला आहे आणि म्हणून अजून दोन ते तीन दिवस वाढवले पाहिजे अशी मागणी जी आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये करण्यात आलेली आहे। कदाचित अजून एक कामकाज सल्लागार समिती बैठक अजून एक होईल आणि त्यावेळेस त्याचा अंतिम निर्णय व्हावा अशी अपेक्षा। विधानसभेच्या अध्यक्षांकडे शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो होतो। त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि सर्व जे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष होते त्यांनी अध्यक्षांची दुसरी भेट घेतली आणि शिवसेनेला प्रतिनिधित्व या कामकाज सल्लागार समितीमध्ये मिळालेलं नाही आहे। हा त्यातला महत्त्वाचा विषय होता जो चर्चेमध्ये होता। अध्यक्षांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्यासंदर्भामध्ये अधिवेशन गेलेलं आहे, पत्र दिलं जाईल शिवसेनेच्या वतीने, त्यातून कायदेशीररित्या मार्ग कसा काढायचा काय शक्य आहे त्या बाबतीमध्ये तपासण्याचा अध्यक्षांच्या भूमिकेवर विरोधाभास वाढला असं वाटत नाही। म्हणजे परिषदेवरती अंबादास दानवे आणि इकडे परत बघायला गेलं तर शिंदे गट असेल ते खास विषय आहे ना। हे वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळते, त्यांच्या परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये त्यांना निमंत्रित केलं जातं आणि विधानसभेच्या मात्र सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेला निमंत्रण दिलं जात नाही आहे। दोन वेगवेगळे निर्णय हे निश्चित दिसत आहे आणि उचित नाही आहे। सभागृहामध्ये ते निर्णय घेत असताना नियमाला धरून कामकाज झालं पाहिजे आणि शिवसेनेलाही त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे। अंबादासांची नियुक्ती करत असताना शिवसेनेने तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का त्याची चर्चा केली? याही बाबतीत चर्चा झाली। आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे। सर यादी आपण मागणी केली होती की नाराजीचा प्रश्न नाही, किंवा नाराज व्हायचे प्रश्न नाही, कारण की विद्यमान परिस्थितीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, एकोपा राहिला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे। परंतु निर्णय महत्त्वाचे होत असताना काँग्रेसलाही विश्वासात घेऊन निर्णय व्हावेत अशी आमची किमान अपेक्षा। नाना पटोले यांनी तिकडे वक्तव्य केले आहेत की महाविकास आघाडी ही नैसर्गिक नाही आहे, ही विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही तयार केलेली आघाडी आहे। तुम्ही म्हणता की आम्ही एकोपा राहतो, पक्षांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असतो, त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो समाज बांधील राहील। नाही पण तुम्ही एकीकडे बोलता की एकोपा आहे, तिकडे म्हणतात की नाही आहे। अध्यक्षांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत, तर दोन्ही मिळून जो निर्णय घेईल तो पक्षाला मान्यच करावा लागेल। शिवसेनेने म्हटलंय सर की जे नियुक्ती अंबादास दानवे यांची झाली आहे त्याच्यावर आम्हाला अजित पवारांच्या नियुक्तीवर आम्हाला कोणीही विचारलं नाही, त्यामुळे आम्ही अंबादास याच्या नियुक्तीवर आम्हाला विचारायची गरज पडली नाही असं शिवसेनेकडून बोलत जात आहे। विषय गरज असो किंवा नसो हा विषय नाही आहे, निर्णय होत असताना समन्वय अधिक राहावा अशी किमान अपेक्षा आहे। आता खातेवाटप सुद्धा रखडलेलं आहे, काय नेमकं कारण वाटतं तुम्ही पॉलिटिकल मीटिंग काय करा? त्यांनाच विचारा, महाराष्ट्रामध्ये एवढी बिकट परिस्थिती असताना सरकारचे मंत्री झाले 40 दिवसानंतर आता खातेवाटप नाही म्हणून अजून 40 दिवस घालवतात की काय, असा खरा प्रश्न अनेकांसमोर आहे। आणि सरकारचं कामकाज जवळपास ठप्प झालेलं आहे। शिंदे गटात कुठतरी पाहायला मिळते मंत्री बदल लागले आता पाहूया, मला सर्व भेटायला चाललं, बच्चीकडून सर्व भेटायला चाललं वाटतं। मटन चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मिया। मटन मध्ये बीफ मटन राईस
बीफ चीज अंगूरी, बड़े मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला, चिकन मधे, चिकन राइस, चिकन मालवनी, स्पेशल बड़े मियाँ चिकन, चिकन चीज अंगूरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला, असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिरयानी, चिकन बिरयानी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।